काय सांगायचं आता सगळ्या ठिकाणी जे आहे तुमचं समाज माध्यमावर सुद्धा ते येत आहे. कुणी कुणी तर असं सुद्धा ट्विट केलंय की हे जर ते आहे चीनच्या बॉर्डरवर आणि त्याच्या बॉर्डरवर केलं असतं तर ते आतमध्ये येऊन त्या चीनने एक गाव वसवलेलं आहे. असं झालंच नसतं. शेतकरी हे काही आपले दुश्मन नाही, काय परदेशातले लोक नाही आहेत ते. या देशातलेच आपले म्हणजे अन्नदाता आहेत. सर याला जोडून प्रश्न आहे की या आंदोलनाबाबत काही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सेलिब्रिटींकडून काही ट्विटरच्या माध्यमातून मतं व्यक्त होत आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये आपल्या देशातील काही सेलिब्रिटी कलाकार किंवा खेळाडू मतं व्यक्त करतायत आणि भारतातला हा अंतर्गत प्रश्न आहे असा दावा केला जातो. चांगली गोष्ट आहे. मला सर भारतवासी म्हणून अतिशय अभिमान वाटतो आणि हे जे सेलिब्रिटी जे आहेत त्यांच्या पण मताचा मी आदर करतो. या सेलिब्रिटीना माझं सांगणं आहे हे ठीक आहे की तुम्ही बोलू नका हे सांगणं ठीक आहे, मग तुम्ही तरी बोला ना शेतकऱ्यांच्या बाजूने. तुम्हाला कोणी अडवलं? तुम्ही तर आतापर्यंत जे आहेत 100 लोक जे आहेत ते शेतकऱ्यांचे जे आहेत तिथे मृत्युमुखी पडले. हा 2-3 महिने जे आहे उन्हा तानामध्ये कोरोनामध्ये थंडीमध्ये ते बिचारे मरता आहेत बॅकअप मुलांना घेऊन. त्याच्या अगोदर 2-3 महिने ते रेल्वे रुळावर जाऊन बसले होते. मग आता तुम्ही जे बोलता की आमच्या देशाचा प्रश्न आहे, मग तुमच्या देशाचा प्रश्न आहे, मग तुम्ही बोलते व्हा. तुम्ही इथे अगोदर बोला आणि मग त्यांना अडवा ना. माझं सुद्धा मत आहे की त्यांनी जे आहे या गोष्टी ज्या आहेत आमच्या देशाच्या आम्ही सोडू, हे मला सुद्धा पटत आहे. परंतु मग आता त्यांच्यावर ट्विट करणारे लोक त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही सुद्धा बाबा हो आता शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहा, त्यांच्या प्रश्नावर बोला. म्हणजे कोणी परदेशातले लोक काहीही बोलणार नाहीत, आपोआपच प्रश्न संपेल.